चार फुटावर मार्किंग घेतलेली आहे. त्याच्या चार फुटावर मार्किंग घेतल्यानंतर त्या पॉईंटपासून आणि त्या पॉईंटपर्यंत बाजूचा जो वर्ग आहे हा 5 फूट आला पाहिजे. आणि आता आपण जर त्या ठिकाणी पाहत आहोत तर पूर्णपणे त्या ठिकाणी इकडून 0 पासून तर 5 पर्यंत म्हणजे पहिली बाजू पूर्व पश्चिम 3, दुसरी बाजू 4 फूट, पहिली बाजू 3 फूट, मग 3 वर्ग अधिक 4 वर्ग बरोबर या 5 वर्ग. आता पूर्णपणे या ठिकाणी काटकोनामध्ये याला येणार आहे. पूर्ण जेव्हा आपण आता पॉईंट स्टार्ट जाऊ 14 फुटावर असेल, 9 फुटावर असेल, जे काही असेल आपल्या मेजरमेंट प्लांटिंग डिस्टन्स, तर या प्लांटिंग डिस्टन्सनुसार आपण या ठिकाणी कोणतंही झाड पाहिलं तर ते आपल्याला एका रेषेत कोणत्याही दिशेने पाहिलं तर एकाच रेषेमध्ये ते आपल्याला दिसणार आहे. अशा पद्धतीने गुण्या भरला जातो. आता समजा जर इथं ते 5 आलं नसतं, 5 फूट आपण हलवू शकणार नाही. अशा पद्धतीने